बीजेपी अजित पवार गटाचे नेते श्रीकांत शिवनकर यांना अजित पवार गटातील कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. शिवनकर यांच्या सकरदरा येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या पत्नीने त्यांनी पूर्ण केलेल्या वयाएवढे दिवे लावून शिवनकर यांची ओवाळणी करून शुभेच्छा दिल्या. 45व्या वाढदिवसाप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनिल अहिरकर, राजाभाऊ टाकसांडे, अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना दीर्घायुष्याकरता शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने जनहिताचे कार्य करू अशी संकल्पना शिवनकर यांनी केली. सोबतच अजितदा मुख्यमंत्री बनतील असं देखील ते म्हणाले. खरंच हा योगायोग आहे आणि चांगला योगायोग आहे. या मागील 4 तारखेनंतर प्रचंड मेहनत आम्ही लोकांनी केलेली आहे की महायुती सरकार यावं शासनामध्ये आणि त्या माध्यमातून अजितदादा मुख्यमंत्री बनावे. आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्य झालेलं आहे महायुतीमध्ये, प्रयत्नाची पराकाष्ठा करून आणि लाडकी बहिणींचा आशीर्वाद म्हणून आज सरकार आली. ज्या योजना दादांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आल्या त्याचा पुरेपूर प्रतिसाद सगळ्या नागरिकांनी इथे दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे माझा, संकल्पही आहे. या अगोदरही आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून खूप चांगली कामं केलेली आहे. सामाजिक स्तरावर तळागाळातील लोकांसाठी आम्ही अनेक कार्य केलेले आहे. भविष्यातही आम्हाला आज ताकद मिळाली सरकार आल्यामुळे, या माध्यमातून अजून जनहिताचे कार्य आमच्या माध्यमातून आम्ही करू हा संकल्प आम्ही सगळे इथे करतो आहे. आणि आमच्या सगळ्यांची खूप इच्छा आहे की एक मेहनत करणारा कर्तृत्ववान व्यक्ती अजितदादांसारखा या महाराष्ट्राला मिळालेला आहे, त्यांना मुख्यमंत्री पद त्यांना मिळावे आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने सेवा व्हावी, विकास व्हावा ही इच्छा आमच्या सगळ्यांची नक्कीच होईल. या महाराष्ट्राला अजितदादांसारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे. स्वप्नांची पूर्तता नक्की होईल. परमेश्वर आम्हाला नक्कीच ताकद देणार आहे आणि नक्कीच अजितदादा मुख्यमंत्री होणार. धन्यवाद.